शरद पवारांच्या तोंडावरचे भाव जर कुणी ओळखू शकला असेल असा महाराष्ट्रातले देश जगात माणूस जन्माला यायचा. मी आजपर्यंत अजितदादांवरती एक नवीन पैशाची टीका केलेली नाही व्यक्तिगतरित्या. मला आजपर्यंत न सुटलेलो कोड आहे की अजितदादा एवढं महत्त्व कशाला म्हणजे कोणाला देत नाहीत कधी ते कोणाविषयी फार बोलत नाही. या कळपात राहून विरोध करणं आणि अजितदादांना माझ्यासारखेला शक्य नव्हतं. अण्णा हजारेंबद्दल माझ्या की ते भूमिका ठरवून घे. खरं तर मी तेव्हा खूप बोललो असतो पण मुख्यमंत्री पदाचा मान आणि माझ्या आणि त्यांचे अतिशय चांगले संबंध होते एकेकाळी हे कुठेतरी माझ्या हृदयात होतं म्हणून आणि ते पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात बोलत होते म्हणून मी तेव्हा सगळं सहन करून मी त्यांना सांगितलं मला राज्यसभा द्या साहेब. बरं जातो मस्त शांतपणाने नॅशनल पॉलिटिक्स दिल्लीमध्ये बसून करतो नॅशनल अजेंड्यावर बोलतो बस झालं आता हे. नमस्ते मी योगेश कुटे. लेट्सअप सभा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुक मैदानी तोफ शरद पवार यांचे निष्ठावंत आणि सतत संघर्ष ज्यांच्या पदरी राहिलेला आहे पाचवीला पुजलेला आहे असं तुम्ही त्यांचा आवाज ऐकला असेल असे जितेंद्र आव्हाड आज माझ्यासोबत आहेत. महाराष्ट्रामध्ये गेले 6 महिने 7 महिने जे काही राजकीय सगळं वातावरण बदललेलं आहे त्या बदलामध्ये शरद पवारांच्या पाठीमागे त्यांच्या घरातील लोक उभे राहिले नाहीत पण एक मुलगा म्हणून एक मुलगा जसं पित्याची सेवा करतो त्या पद्धतीनं शरद पवारांना वडिलांसमान मानणारे जितेंद्र आव्हाड आज अंगावरती बाण झेलत आहेत. गेल्या 6 महिन्यांमध्ये राज्यातलं राजकारण बदललं तसं आव्हाड यांचंही राजकारण बदलत गेलेलं आहे आणि जसं 2019 ते मंत्री झाले एकनाथ शिंदे ठाण्याचे नंतर मुख्यमंत्री झाले अनेक आव्हाडांवर आव्हाडांच्यावरती अनेक संकटं आली त्या संकटांची देखील माहिती या निमित्तानं आपण घेणार आहोत आणि त्यांचा पुढचा संघर्षाचा मार्ग कसा होणार हे आपण जाणून घेणार आहोत. आव्हाड साहेब आपल्या लेट्सअपमध्ये मनपूर्वक स्वागत. पण माझा पुढचा मार्ग संघर्षाचाच असावा असं मित्र म्हणून पण तुम्हाला काय वाटतं? नाही तुमचा संघर्ष थांबावा अशी सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करतो पण संघर्ष कठीण आहे एवढं मात्र वस्तुस्थिती आहे हे मात्र तुम्हालाही माहिती आहे. तर या संघर्षाची जी सुरुवात काल तुम्ही सांगितली प्रेससमोर सर्वांना की शरद पवार निवडणूक आयोगाच्या समोर जी सुनावणी झाली त्याला 2 तास उपस्थित होते आणि तिथे तुम्ही देखील उपस्थित होता आणि ते सांगताना तुमच्या भावना अनावर झालेल्या होत्या पण ही राजकीय लढाई आहे याच्यामध्ये भावना अनावर का झाल्या तुमच्या? नाही असं आहे की ज्या माणसाला उभा महाराष्ट्र लोकशाही प्रेमी म्हणून ओळखतो पुरोगामी म्हणून ओळखतो विरोधकांनाही आपली अडचण त्यांना सांगून त्यांच्याकडनं ती सोडवून घ्यायला एखादं गुपित त्यांना सांगायला आणि त्या गुपितावरती औषध मिळवायला भीती वाटत नाही की हे माणूस कधीतरी राजकारणात आपलं हे गुपित वापरेल. बर म्हणजे ही इज अ लिबरल डेमोक्रॅट. बर ते लिबरल पण आहेत आणि लोकशाही मूल्यांची अवहेलना करेल करणारे शरद पवार हे जिवंतच नाही आहेत. जे लोकशाही मूल्यांचं इतका आदर मला नाही वाटत व्यक्तिगत जीवनातही कोणी करत. आपल्या कानावर असे शब्द येणं की ही म्हणजे अर्थात प्रेसिडेंट ऑफ द पार्टी रॅन द पार्टी ॲज पर ॲज इफ इट इज हिज पर्सनल फिफ्टम ही डीड नॉट फॉलो एनी डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल्स ही दोन वाक्य एखाद्या माणसाच्या चारित्र्याची ओळख करून देण्यासाठी खूप आहेत ना. बरोबर 2 तासात काय झालं हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं नाही ते होत राहील. बर हे जेव्हा तुमचा वकील बोलतो असं मला कोणीही सांगू नये की वकील आपल्याला ब्रीफ करत नाही की काय आपण कुठल्या लाईनवर जाणार. आता ज्यांनी ब्रीफ केला असेल आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ब्रीफ केलंच नाही वकील बोलतातच तर ठीक आहे. आता कालपर्यंत दैवत होतं आज हुकुमशहा झाला. अच्छा कालपर्यंत विठ्ठल होता शंकर होता गणपती होता सगळं होता आज अचानक हुकुमशहा झाला संस्थानिक झाली ती ऑटोक्रॅटिक फिफ्टम म्हणजे एक फिफ्टमचा अर्थच काय तो. ही जेव्हा शब्द शरद पवारांच्या कानी पडले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती? शरद पवारांच्या तोंडावरचे भाव जर कोणी ओळखू शकला असेल असा महाराष्ट्रातले देश जगात माणूस जन्माला यायचा त्यांच्या मनात
तेव्हा शेवटी मी नेहमी सांगतो आणि आजही सांगतो की तो पण माणूस आहे हो, त्याला पण नाती गोती हृदय मन भावना सगळं आहे ना, तो दाखवत नाही म्हणून काय त्यांना काय नाही आहे असं वाटतं का तुम्हाला? सगळं आहे त्यांना, कधीतरी एकटे तेही बसत असतील ना, तेव्हा विचार येत नाही त्याचा काय मनात. ह्युमन सायकॉलॉजी आहे, एव्हरीथिंग दॅट यू हिअर गोज टू युअर ब्रेन, इट इज नॉट ब्लॉक्ड इन युअर इयर. And your brain has some chemicals which lead to feelings. बरोबर. Serotonin. पण या सगळ्या जेव्हा फिलिंग्स येतात, जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत गेल्या 6 महिन्यासोबत आहात, म्हणजे जेव्हा अजित पवार सोडून गेल्यापासून, त्या फिलिंग्स तुमच्याजवळ कधी व्यक्त केल्या त्यांनी? कधीच. असं आहे की काही गोष्टी ह्या कॅमेऱ्यावर बोलायच्या नसतात, त्याच्यामुळे हे काय ते मला माझ्याजवळ व्यक्त झाले किंवा काय हे सांगण्यासारखं नाहीच आहे. नाही ते मी एवढा त्यांच्या जवळही नाही आहे की ते अशा काही गोष्टी माझ्याकडे व्यक्त कर. पण ही जेव्हा सगळी एक रणनीती आहे, एक आपला पक्ष वाचवण्याची किंवा ज्यांनी हातातून हिसकावून दिलेलं त्यांची, तर ती पवारसाहेबांची रणनीती तुम्हाला काय दिसून येते? लोकांमध्ये जायचं हीच रणनीती आहे की जो खरं तर वकिलाला पाठवू शकले असते ना? बरं. तेव्हा नाही आपल्याला, आपण रिस्पॉन्डंट आहोत ना. माझं नाव आहे शरद पवार, त्यांनी मला नोटीस बजावली आहे इलेक्शन कमिशन, मी जाणार ना. अच्छा. मी त्यांना म्हटलं की साहेब काय काय जायची गरज नाही, आम्ही जातो. तर ते म्हणजे मांच्यावरच चिडले की अरे रिस्पॉन्डंट मी आहे ना, माझं तिथे उपस्थित राहणं गरजेचंच आहे. पूर्ण 2 तास बसून होते तिथे? ते 2 तास प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसून गेले होते. म्हणजे कोणत्याही पातळीवर जाऊन संघर्ष करायची त्यांची मानसिकता आहेच ती पुन्हा नाही. तेच स्पष्टता आहे, असं आहे त्यांच्या विचारात स्पष्टता आहे. आपल्याला लढायचं आहे त्यांनी एकदा महाराष्ट्राला सांगितलं. महाराष्ट्रामध्ये हे जे काय बोललं जातं, नाही 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 असं नाही, तसं नाही, ते काय ते एकच आहे, तसं आहे, तसं आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की शरद पवार कधी पवारसाहेब कधीही आपल्या भूमिकेपासून ठरलेल्या भूमिकेपासून एक तसूभरही लांब जाणार नाही. जेव्हा अजित पवार गट त्यांच्यावरती हुकुमशहाचा किंवा संस्थानिकाचा आरोप करतं, तेव्हा त्यांचं मत असं असतं की आमच्या पाठीशी आमदार आहेत, आमच्या पाठीमागे बहुमत आहे, आणि त्यामुळं आमच्या बहुमतानुसार त्याचा आदर पवारांनी किंवा त्यांच्या गटाने केला पाहिजे, हे त्यांचं सांगणं आहे. असं आहे की तुम्हाला मार्ग आहे ना, तुम्ही पवारसाहेबांना जशी सांगितलं तसं तुम्ही पक्ष सोडून स्वतःचा पक्ष काढून आम्ही आमचा पक्ष लोकशाही मूल्य जपत काढतो असं म्हणून काढा ना नवीन पक्ष, घ्या ना नवीन काय ते चिन्ह. ज्या माणसाने झाड लावलं आहे, बीज रोवलं आहे, त्याला खतपाणी घातलं, त्याचं 24-25 वर्ष पालनपोषण केलं, आता तो वटवृक्षात आल्यानंतर तुम्ही त्याच्या फांद्या छाटायला सुरुवात करणार? अच्छा. आणि म्हणजे तुमचं आयुष्य त्यांच्यामुळे घडलं ना. 99ला जर राष्ट्रवादी काँग्रेस झाली नसती तर एवढ्या लहान वयात त्याचं की कॅबिनेट मिनिस्टर झाले असते, काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये कॅबिनेट मिनिस्टर व्हायला किती वेळा विमानाची तिकीटं काढावी लागतात जरा काँग्रेसमधल्या ज्येष्ठ मंडळींना विचार. सगळे मुलं म्हणतात की मी पहिला प्रांताध्यक्ष आहे, हा पक्ष माझा पण आहे. आणि पक्ष सगळ्यांचा आहे ना, माझा पण आहे. सगळ्यांनी यातना सोचलेल्या आहेत, सगळे लढलेले आहेत. आपण ही सगळी मूळ कल्पना कोणाची? त्यांचं योगदान काही नाही का? कोणाचं? सगळ्यांचं. सगळ्यांचं योगदान आहे, सगळ्यांचं योगदान आहे. पण बापाने घर बांधल्यानंतर घर सोडता घर जर हे करायचं असेल तर बापाला दरवाज्याच्या बाहेर नाही हाकलत. काय सांगतो आपण, बाबा तुम्ही ह्या घरात राहा, मी दुसरं घर घेतो. ते तर म्हणतात ते आमचे दैवत आहेत, विठ्ठल आहेत. ते परवा कळलं ना जेव्हा तो वकील हुकुमशहा म्हणाला, तेव्हा त्यांच्या मनातल्या सगळ्या भावना आणि त्यांच्या रिट पिटिशनमध्ये त्यांनी काय काय लिहिलं आहे त्याच्यावर मग समजतं ना त्यांच्या भावना काय आहेत. अच्छा. त्यांचा जो प्ली आहे तो वाचल्यानंतर सरळ सगळं काय काय समजतं. तुम्ही ज्या लेवलला बोलला नाहीत का, त्या त्यांची भाषणं झाली नाहीत का साहेबांविरुद्ध, आता मी परत उघडत बसत नाही. कारण मग त्यांचं म्हणणं असतं जितेंद्रच एकटा अधिक बोलतो. हो, अनेकांचं म्हणणं आहे जितेंद्र आवारही जास्त बोलतात. नाही जास्त बोलतात म्हणजे तुम्ही साहेबांवरती बोलल्यानंतर
त्याचं उत्तरच मी देतो, बाकी मी कधीच बोलत नाही. माझं ऐकलंय कधी मी बोललेलो? मी आजपर्यंत अजितदादांवरती एक नवीन पैशाची टीका केलेली नाही व्यक्तिगतरित्या. हां, तुम्ही साहेबांवर बोलला तर मी बोलेन, बाकी मला व्यक्तिगत अजितदादा असो, भुजबळ असो, हसन मुश्रीफ असो, सुनील तटकरी असो, मी कोणावरही वैयक्तिक एकदाही आजपर्यंत बोललेलो नाही. ज्यांनी ज्यांनी पवारसाहेबांवर बोलले त्यांना त्यांना प्रतिउत्तर दिलं, आणि ते मी माझा धर्म समजतो, कर्तव्य पण नाही धर्म. तुम्ही काल भावनाविवश झाला, तुम्हाला वेदना झाल्या, तर अजित पवारांनी असं केलं की जितेंद्र आव्हाड आणि वेदना, हे त्यांचं असं म्हणणं की तुम्हाला काय वेदना व्हायचं काय कारण, किंवा तुम्हाला वेदना होऊ शकतात ही त्यांना त्यांना काय वाटतं ह्याच्याशी मला काय घेणं देणं आहे. बरं, तो एक वेगळा माणूस आहे, मी एक वेगळा माणूस आहे, त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं ह्याच्याशी फार मला काही. बाई शुड आय उपायन, अरे ते असं बोलले. पण अजित पवारांचा तुमच्यावर एवढा राग का आहे? पण त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय हे मी कसं काय ओळखणार? त्यांनी मला का ठाण्याचा पठ्ठ्या म्हणून मला त्या एवढं महत्त्व दिलं त्या पहिल्याच सभेत, मला तेच कळत नाही. मला आजपर्यंत न सुटलेलो कोड आहे की अजितदादा एवढं महत्त्व कशाला, म्हणजे कोणाला देत नाहीत कधी, ते कोणाविषयी फार बोलत नाही, अगदी नाव घेऊन सुद्धा बोलत, म्हणजे त्यांचं नेहमीचं म्हणणं असतं कशाला मोठा करायचं नाव घेऊन. मला काय एवढं मलाच माहीत नाही, कारण का मी काय मी त्यांच्यामध्ये आधीमध्ये मी त्यांच्याकडे कधी ट्रान्सफर घेऊन गेलो नाही, त्यांच्याकडे कधी पैशाचं काम घेऊन गेलो नाही, कधी कुठल्या टेंडरसाठी गेलो नाही, मी निधी मागायला गेलो नाही. अच्छा, मला कधी त्यांनी म्हणजे त्यांनी दिला निधी तरी मला नाही म्हणाले नाही कधी. अच्छा, पण असं फार तुमच्या आणि पवारांची शरद पवारांची थेट कनेक्शन होतं हे कुठं अजितदादांना खटकत होतं? काही कारणच नव्हतं, अजितदादा हा सर्वात जवळचा माणूस आहे साहेबांच्या, आम्हाला सगळं दिसत होतं ना. अच्छा, पाच वेळा उपमुख्यमंत्री माणूस उगाच होतो काय साहेबांच्या जवळ असल्याशिव होतो. पण 2019 पहाटेच्या शपथविधीच्या वेळेस तुम्हीच पवारांच्या जो शपथविधी झाला तेव्हा तुम्ही एकदम पवारांच्या जवळ गेला, अजितदादांच्या कब्ज्यातनं सगळे आमदार परत आणले, ते अजितदादांनी विसरले नाही ते असं अनेकांचं म्हणणं आहे. असं आहे की ते साहेबांवरती एखादी गोष्ट आली आणि जर मी छातीचा कोट करून ती अडवू शकलो तर मी स्वतःला नशीबवान समजतो. आणि असं काय मला फार काय काही मिळालेलं असंही काय नाही, मला साधा 10% फ्लॅटही नाही माझा मुंबईत, अजितदादांचा आहे असं मी कुठे म्हणा. अरे त्यांना काय फ्लॅटची गरज आहे, एवढा छान फ्लॅट आहे त्यांचा सम्राटमध्ये. पण याच्यामध्ये त्या गटाकडून एक आरोप केला जातो की 2000 म्हणजे एकनाथ शिंदे जेव्हा त्यांचे आमदार घेऊन सुरत गुवाहाटीला जात होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच्या सर्व आमदारांनी ज्याच्यामध्ये रोहित पवार आलेत, जितेंद्र आव्हाड आलेत, ते सर्वांनी म्हटलेलं होतं की आम्हाला भाजपसोबत जायचं आहे, आपण भाजपसोबत जाऊया, आणि सर्व आमदारांच्या त्याच्यावर सह्या आहेत. ऐका, मी तुम्हाला सांगतो ह्याच्यातली सविस्तर गोष्ट. अजितदादांच्या केबिनमध्ये बैठक झाली, तिथे सगळ्या आमदारांनी गदारोळ घातला की नाही मग आपली कामच होणार नाही, होणार नाही ते होणार. त्या कळपात मी बसलेलो होतो, मी बोलत नव्हतो. मग सगळ्यांनी ठरवलं की एक पत्र लिहूया आपण, आणि मग सगळ्यांसाठी फिरवलं. त्या कळपात राहून विरोध करणं आणि अजितदादांना तोंडावर विरोध करणं हे माझ्यासारखेला शक्य नव्हतं. मी कबूल करतो की मला माझा विकनेस आहे की मी असा त्यांच्याबरोबर कधी असा समोरासमोर कधीच बोललेलो नाही, म्हणजे मी त्यांच्याशी फार कमीच बोललो आहे आयुष्यभरात. मी सही केली आणि दोन माणसं ते सह्या करताना बाहेर उठून गेली. त्याच्यातला एक होता प्राजक्त तनपुरे. प्राजक्त तनपुरे बाहेर गेला आणि त्यांनी तिथल्या पिऊनला सांगितलं जरा आव्हाडांना बाहेर बोलवा. ते म्हणाले मी असले मला काय पटत नाही हो साहेब, मला भीती वाटते असं कसं साहेबांविरुद्ध आपण लिहायचं की माझंही काय आपण तर का करूच शकत नाही. मी सही केली पण ते पत्र अजूनही शरद पवारांपर्यंत पोचलेलं नाही, ते अजूनही पत्र जयंत पाटलांच्या घरात आहे. ओके,
ते पत्र गेलेलंच नाही. हां मीच त्यांना सांगितलं, म्हणजे मी त्यांना रिक्वेस्ट केली साहेब मी माझी कसंही करतो. पण ते मला म्हणजे त्यांच्याही मनात होतं की असं साहेबांना पत्र कसं द्यायचं, चर्चा करू आपण. डायरेक्ट पत्र दिलं तर म्हणजे सगळेच आमदार एकत्र येऊन आपल्या आपल्याला एकटं सोडतायत ही भावना म्हणाली त्यांच्या मनात निर्माण होईल. तसं न करता आपण चर्चा करू त्यांच्याबरोबर. मी म्हटलं चर्चा करा, साहेब घेतील तो निर्णय. बर. पण म्हटलं असा त्यांना एकटं सोडणं हे काय मला मान्य नाही. कारण त्यातल्या काही आमदारांचं म्हणणं होतं की साहेबांना राहू द्या एकटं, काय नाही आपण जाऊया. अच्छा असे काही आमदार म्हणत होते. हो आणि माझ्या बाजूला बसलेले मी, तर मला त्याचं नाव पण माहिती आहे, येत नाही दरवेळेस मी हे नको म्हणून. चेहरेपट्टी ओळखून मी सांगू शकाल काही पुण्याचा मुंबईचा? दादा ते सोडून द्या, आता ते निवडणुकीच्या वेळेस त्यांच्या मतदार संघात सांगेल. तुम्ही जेव्हा शरद पवारांसोबत आता काही नेत्यांच्या मतदारसंघात सभा घेतली, त्यातली बीडची, कोल्हापूरची, नाशिकची सभा मोठी झाली. बीडच्या सभेमध्ये तुम्ही स्वतःची जात पण सांगितली की मी वंजारे आहे, वंजाऱ्याचा पोर आहे. आणि धनंजय मुंडे असं म्हणाले की तुम्हाला जात सांगायची काही गरज होती, साहेबांनी तुमच्यावर हे संस्कार केलेत का जाती व्यासपीठावर सांगायचे. मलाही प्रश्न पडला की अनेकांना तेव्हा वाटलं असेल की आवडांची जात पहिल्यांदाच कळाली. असं आहे की त्या भाषेचं भाषणाचा संदर्भ जाणून घ्या. बर. की संदीप क्षीरसागर हा अल्पसंख्याक तेली समाजाचा आहे. मी त्यांना काकूच्या वेळेपासून ओळखतो, त्या घराला, त्यांच्या आजीपासून. हां आजींपासून. जयदत्त क्षीरसागरांचेही माझे अतिशय चांगले संबंध होते. त्यांचा दुसरा भाऊ भूषण क्षीरसागर, त्याचेही माझे चांगले संबंध होते. तेव्हा भाषणाच्या ओघात मी म्हणालो, संदीप क्षीरसागर तुम्ही तेली आहात, एक वंजारी म्हणून तुम्ही. एक तर भाषणाची ती लाईन होती, त्याच्यात जात काढण्याचं. तुम्ही भाषणाच्या ओघात जेव्हा बोलता शरद पवारांचा नात करायचं नाही, आता काय केलं, तेव्हा भाषण टोटो घ्यायचं नसतं. भाषणाच्या ओघ्यात माणूस बोलतो त्याचं एवढं भांडवल करायची गरज काय. आणि मला अभिमान आहे ना, माझा आजोबा हमाल होता, माझी आजी भाजी विकायची स्टेशनाच्या बाहेर, मला अभिमान आहे याचा. मी कधी कधी सांगतो चल मुंबईतल्या पहिल्या 5 हमालांपैकी पहिलं 1 हमाल माझा आजोबा होता. माझा बाप 22 वर्ष मुंबई बॉम्बे स्टेशन सेंट्रल स्टेशनवर झोपला, मला अभिमान आहे या गोष्टीचा. का नसावा, माझ्या जातीचा मला अभिमान का नसावा. तुम्ही भगवानगडाला कधी आत्तापर्यंत गेले नव्हते आणि बीडच्या सभेतच तुम्हाला बरोबर भगवानगडाची आठवण झाली. पण भगवान काय, भगवानगड काय कोणाच्या बापाचं आहे काय? अहो ज्या गडामध्ये समता शिकवली गेली त्या गडाचा इतिहास बघा. ते काय वंजाऱ्यांचं हे नाही आहे, तिथले महाराज कुठल्या कुठल्या जातीचे होते त्याचा इतिहास घ्या. आणि कसा समतावादी तीर्थक्षेत्र आहे ते लगेच समजेल 2 मिनिटात. अच्छा ते काही जणांनी आपलं राजकीय केंद्र बिंदू बनवून टाकलं. केंद्र काय ते स्थान काय म्हणतात, ओके राजकारणाचा अड्डा. हां राजकारणाचा अड्डा अशा पद्धतीने बनवून टाकलंय. तुम्ही हसन मुश्रीफांना पण टोकलं? नाही, ए हसन मुश्रीफांनी स्वतःच्या अंगावर ओढवून घेतलं. बर. माझं भाषण ऐका तेव्हा. मी काय म्हटलंय की कोल्हापूरमधलं सर्वात प्रसिद्ध काय तर तिथनं समोरनं आवाज आला पायतान. म्हटलं महाराष्ट्रातल्या ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्या सगळ्यांना पायतान दाखवावं लागेल. हे मी हसन मुश्रीफांचं नाव तरी घेतलं. महाराष्ट्रातल्या सगळ्यांना कोणालाच वाईट वाटलं नाही, एकट्या हसन मुश्रीफांनाच वाईट वाटलं. त्याचं काही त्याला खवखळ असतात ना. अच्छा मी बिलकुल हसन मुश्रीफांचा, मी स्वतः सांगतो की मी कुठेही कोणाचंही नाव घेतलेलं नाही. पण नाव न घेताही टीका करता येते हे मी काय, मी महाराष्ट्र म्हटलं ना, मी म्हटलं का कोल्हापूरातल्या. पण तुमची मनात इच्छा काय आहे, गद्दारांना काय केलं पाहिजे? लोक करतील, लोकशाही आहे, आपण काय करणार. तुम्ही शरद पवारांबरोबर सभा केल्या, फिरलात, तुम्हाला महाराष्ट्राचं नस काय सांगते? मला जी भीती होती की तरुण पोरं काय करतील, मला आज अभिमानाने सांगावं असं वाटतं की तरुण पोरं ही, आजची तरुण पोरं ही विचारांनी इतकी परिपक्व झालेली आहेत
की मी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्याबरोबर नाशिकचा प्रवास केला, मीतनं आम्ही दोघंच नाशिकला गेलो, तेव्हा त्यांचं जागोजागी झालेलं स्वागत आणि आम्ही तिथनं येवल्याला गेलो तेव्हा झालेलं स्वागत बघितल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा तरुण पोरं पोरी बायका त्यांचा जो काही रिस्पॉन्स दिसत होता, इट वॉज अमेझिंग. आणि पहिल्यांदा मी नाशिक नाशिकला अनेक वेळा साहेबांबरोबर गेलो, एकही ओळखीचा चेहरा दिसत नव्हता, एकही. अच्छा, सगळे अनोळखी, पण पहिल्यापेक्षा वाईब्स एकदम पॉझिटिव्ह. शरद पवारांमध्ये काय मॅग्नेट आहे ते मला माहीत नाही. अच्छा, बीडमध्ये सगळे माजी आमदारांची नातू धावपळ करत होते, व्यासपीठावर सगळे दिसत होते, सगळे सगळे नातू दिसत होते. काय जादू आहे. पण तुम्ही जी सभांची ठिकाणं ठरवली ती बरोबर भुजबळ, मुंडे, हसन मुश्रीफ अशी नावं ठिकाणी स्वीकारली, त्याच्यावर पण लोकांनी निशाणा साधला. भुजबळ, हसन मुश्रीफ किंवा हसन मुश्रीफांचं आणि कोल्हापूर ते कागलला आहेत, तिथनं 100 किलोमीटरच्या अंतरावरती. आता लातूरला जाऊन आले परवा साहेब, फिरतातच आहे. जे महत्वाचे बंडखोर होते त्यांच्याकडे तुम्ही अजून मोर्चा नाही वळवला. अजून ना वळवणार ना, आता वळवणार ना, जरा पाऊस बिऊस जरा थांबू द्या, मग बघा मोर्चे कसे निघतात ते. म्हणजे त्यांच्या मनातला जो रूट आहे त्यांनी काही कोणाला सांगितलेला नाही. बर, पण ह्याच्यातले एकही मतदारसंघ सुटणार नाही एवढा एवढं मी खात्रीपूर्वक सांगतो. मग त्याच्यामध्ये आंबेगाव असेल, गोंदिया असेल, बारामती असेल. त्यांनी गोंदिया तर ज्या दिवशी आम्ही कुठनं परत आलो त्याच्यात नंतर अरे म्हणे लाव ना गोंदियाला सभा, चला गोंदियाला जाऊन येऊ. तेव्हा मग जयंत पाटीलच म्हणाले नाही जरा थांबा थोडं हळू, एवढ्या लवकर आपण पकडला स्पीड बरं आणि लवकर लवकर सभा केला तर आपण टेम्पो टिकवू शकणार नाही. बरं, हा टेम्पो टिकवत राहू म्हणे. जे जे शरद पवारांसोबत आहे त्या जयंत पाटलांना पण नंतर ईडीची नोटीस आली, रोहित पवारांच्या कारखान्यावर कारवाईची नोटीस आली, तुम्हाला काही नोटीस वगैरे काही आली का? देवा अजून तरी नाही. ठाण्यामधल्या सार्वजनिक समारंभामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी जाणं बंद केलेलं आहे का? सार्वजनिक म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर जाणं. मी कधीच गेलो नाही, मी कधीच कुठल्याच, म्हणजे मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते एक यायचे कार्यक्रमाला. मी फक्त एकदा अटेंड केलं जेव्हा माझ्या मतदारसंघातलं एक पोलीस स्टेशनचं उद्घाटन ई उद्घाटन होतं तेव्हा मी अटेंड केलं. मी बाकी कुठल्याच मंत्र्याच्या कार्यक्रमाला कधीच जात नाही. पण ज्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्याच्यावर तुमच्यावर मोठं संकट आलं. तो कार्यक्रम पण माझ्या मतदारसंघात होता. मीच मी स्वतः मागणी केलेली ब्रिज जो विलासराव देशमुखांनी पूर्ण केला होता त्याचं हस्तांतरण होतं म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेलो. पण त्यानंतर तुमच्यावर मोठं संकट आलं. संकट नाही, हे असल्या संकटांना संकट म्हणायची नसतात. पण काय झालं होतं नक्की त्याच्यामध्ये की तुमच्यावर एवढं, तुम्ही आधी रात्री एक तासापूर्वी तुम्ही एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे बोलताना दिसत आहेत आणि नंतर आता ते काय इतिहास आहे. ठीक आहे, चला चल चलता आहे. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये आम्ही ऐकू येते की नाही उलट सीएम साहेबांनी निधी आणलेला आहे, हे आणलेला आहे आणि नंतर असं काहीतरी एकदम गुन्हा दाखल होतो. मग काय एवढं सगळं ऐकलं तर मी त्या बाईला काय बोललं ते ऐकलं नाही. ऐकलं मग त्याच्यावरून तुमचा अॅनालिसिस काय आहे? मग कोण आहे याच्या पाठीमागे? म्हणजे तुमचा अॅनालिसिस काय ते सांगा ना. अॅनालिसिस आहे की तुम्ही थोडं बाजूला व्हासच म्हणताय. मग असं म्हणताना पोलिसांकडे ही टेप असताना केस रजिस्टर कशी झाली याचं उत्तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असेल. याचं उत्तर तुम्ही पत्रकार म्हणून चांगलं देऊ शकता. मुलाखत तुमची आहे, मी तुम्हाला मुलाखत कर्त्यालाही मुलाखत घेणार, म्हणजे जी मुलाखत प्रश्न विचारू शकता. पण त्या केस पुढे आपण फार तसे ज्येष्ठ पत्रकार आहात आणि साधारण राजकीय विश्लेषण आपली असतात. मला उत्तर त्यामुळे कुठे कोणाची भेट झाली ह्याचे सगळ्या इतिहास तिथे आहे ना. आणि पोलिसांनी तपासच केला नाही. हा, त्या केसचं पुढे काय झालं? माझा हा कोर्टात माझ्या विरुद्ध आहे ना. अच्छा, अनेक केसेसपैकी ती एक केस आहे कोर्टात. ती एक केस आहे. पण नक्की श्रीकांत शिंदेंना, म्हणजे जो अजित पवारांबद्दलचा जो प्रश्न तुम्हाला विचारला तो फक्त उलटा थोडा विचारतो. श्रीकांत शिंदे आणि तुमच्या दोघांमध्ये काय नक्की आहे की? माझा आणि श्रीकांत शिंदेंचा कधीही वाद झालेला नाही आहे. बरं,
माझा आणि एकनाथ शिंदेंचाही कधीही असा वैयक्तिक वाद झालेला नाही. बरं, जी काही सार्वजनिक टीका टिप्पणी होते तेवढीच, बाकी मी वैयक्तिक त्या कुटुंबाबद्दल कधीही बोललेलो नाही. आणि म्हणजे तसं काही असं फार घरगुती संबंध होते किंवा असं काही नव्हतं, त्याच्यामुळे काही असं फारसं काही नव्हतं. हां, फारसं काही आपल्याला. ओके, जितेंद्र आव्हाड एक पुरोगामी चेहरा म्हणून महाराष्ट्रात पुढे आलेले आहेत, पण पुरोगामीपणा कधी कधी असं होतं की जितेंद्र आव्हाड हे मुस्लिम अनुयायांनी करतात असा अनेकांचा आक्षेप असतो. आणि सगळ्यांचा आक्षेप विचारात घ्यायला आपल्याला वेळ तरी असला पाहिजे ना. नाही, त्याचं तुम्ही जरी उत्तर म्हणजे असं जरी प्रश्न टोलवला तरी तुम्ही केवळ मतदारसंघाचा विचार करताय की याच्या पाठीमागे राजकीय पण तुमचं? माझ्याकडे जवळजवळ 60% हिंदू आहेत मतदार. अच्छा, माझ्या मतदारसंघाला उगाच तुम्ही पत्रकार बदनाम करता, मुमरा मुमरा मुमरा, त्याच्यात एक कळवा नावाचा मोठा भाग आहे आणि सगळे सुशिक्षित मतदार आहेत. बरं, विभिन्न जाती जमातींचे आहेत, उत्तर भारतीय. अच्छा, मुंबऱ्यामध्ये सुद्धा एक साधारण 2-3 वॉर्ड हे हिंदू डॉमिनेटेड आहेत. तेव्हा कारण नसताना ते हे आहे की नाही नाही ते मुसलमानांचं मतदार, मुसलमानांचं मतदार, अजिबात नाही. ओके, हे एक्सप्लेनेशन द्यायला मी काय बांधील नाही कोणाला, पण तुम्ही माझे मित्र आहात म्हणून मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून सांगतो. अच्छा, लोकांनी तो मुंबरा उचलून त्याला बदनाम केलं. बदनाम केलं, तिथे कळवा नावाचं मोठं शहर आहे. ओके, म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांची पार्श्वभूमी असलेलं गाव आहे ते. अच्छा, म्हणजे ज्या बाईनी येरोडा तुरुंगात आपल्या मुलाला जन्म दिला, प्रेग्नंट असताना ती बाई ठाणे तहसीलदार कार्यालयावरती तिरंगा घेऊन धावली की तिरंगा फडकवायचा, तेव्हा पोलिसांनी तिला पकडलं, तेव्हा त्या प्रेग्नंट होत्या. त्यांनी त्यांच्या बाळाला जन्म दिला येरोडा जेलमध्ये आणि त्या बाळाचं सगळ्या कैद्यांनी मिळून नाव ठेवलं भारत. अच्छा, असा इतिहास आहे. ओके, आणि तुम्ही वादही ओढून घेता, तो आता रिसेंट वाद तुम्ही ओढून घेतला तो अण्णा हजारेंबद्दलचा. मला वाटतं मला तो ते वाद चिकटतात येऊन माझ्याकडे. नाही, अण्णा हजारेंबद्दल माझ्या मनात आहेच की ते भूमिका ठरवून घेतात. बरं, विपक्षपातीपणाने भूमिका घेणं हे कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्याचं प्रमुख हे असलं पाहिजे. बरं, त्याच्यामुळे थोडी मी आहे, मी 9.5 वर्ष ते कुठे होते हा प्रश्न विचारणं काय चुकीचं आहे? त्यांच्यामुळे देशाचं वाटोळं झालं हा शोध कसा काय लागला? पण त्याच्यानंतरच सगळं झालं ना. जी काय त्यांनी 3 वर्ष ती काय 4 वर्ष काँग्रेसच्या राज्यामध्ये जे काही केलं, म्हणजे मला काँग्रेसचंही कधी कधी आश्चर्य वाटतं की एवढं महत्त्व द्यायचं कारणच काय होतं. म्हणजे प्रणबकुमार मुखर्जींसारख्या सर्वश्रेष्ठ काँग्रेस जनाला त्यांना आणण्यासाठी विमानतळावर पाठवायची गरजच काय होती? इट वॉज अ प्री प्लॅन्ड सो कॉल्ड मुवमेंट, प्री प्लॅन्ड मुवमेंट, वेल प्लॅन्ड मुवमेंट. तुम्हाला म्हणजे तुम्हाला जेवणाला साजूक तुपाच्या पुऱ्या, काळी डाळ असं सगळं मस्त सागर संगीत जेवण असे आंदोलन असतात का? त्यांनी तुम्हाला 100 कोटी नोटीस पाठवता इशारा दिला? पाठवते ना त्याच्यात काय असं आबरू नुकसानी बिकसानीच्या धाव्याला घाबरायला लागलो तर राजकारण पळून जावं लागेल अमेरिकेत. जेव्हा एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झालेत तेव्हा विधानसभेमध्ये बोलताना ते काहीतरी आव्हाड जाऊ द्यावं, तुम्ही आपले मित्र आहात आपण नंतर बोलूया, किंवा तुम्ही त्यांना म्हणता आता साहेब थांबा विषय कशाला वाढवता, तर तुमच्या दोघांमधले एक मी कधीच बोललो ना की थांबा विषय कशाला वाढवता. मी तुम्हाला सुरुवातीच्या याच्यामध्ये ते पण आता व्हिडिओ मला हे करावं लागतील की जेव्हा असं आहे की खरं तर मी तेव्हा खूप बोललो असतो, पण मुख्यमंत्री पदाचा मान आणि माझ्या आणि त्यांचे अतिशय चांगले संबंध होते एकेकाळी. बरं, हे कुठेतरी माझ्या हृदयात होतं म्हणून आणि ते पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात बोलत होते म्हणून मी तेव्हा सगळं सहन करत होतो.
ओके आता त्यांनी माझ्यावर आरोप केला. सांगू का सांगू का कुठल्या लेडीज बारमध्ये? तेव्हा जर मी सांगितलं असतं हिंमत असेल तर सांगा, नाही तर राजीनामा द्या, तर बातमी किती मोठी झाली असती. बरोबर. आणि दररोज विचारलं असतं साहेब सापडलं का लेडीज बार मी जिथे जायचो होतो. मग पण जा म्हटलं मुख्यमंत्री आहेत सगळेच विषय आपण काय हृदयाला घ्यायला नकोत, सोडून दिला मी. ओके. पण त्याच्यामध्ये लोकांमध्ये चर्चा झाली ना मुख्यमंत्री असे बोलले जे तुम्ही बोलता. पण काय काय वेळेस विषाचं हे प्यायचं असतं, प्याला पिऊ नाही घ्यायचं. ओके. तुम्हाला चला सोडून दिलं काय. तुम्हाला महाराजी सुपारीचं एक मध्यंतरी हे आलं होतं की तुम्हाला एक जण मुस्लिम दोस्त तो भेटला, त्याने सांगितलं की तुमच्या नावाची सुपारी दिलेली आहे, ती सुपारी फिरते आहे, त्या केसचं पुढे काय झालं? असं की सध्या कुठल्याही केसचं काय झालं आपल्या विरोधातल्या ह्याचा विचारच करायचा नसतो. बर. कारण का पोलिसांची जी आज अवस्था आहे अशी अवस्था मी माझ्या राजकीय जीवनामध्ये कधीही बघितली नाही. अच्छा. म्हणजे ब्युरोक्रॅट्स हॅव बिकम स्लेव्स आणि हे ब्युरोक्रॅट्सला आवडत नाही आहे, पोलिसांनाही पटत नाही आहे. पण व्यवस्थेच्या विरोधात जाणं हे आता लोकांनी सोडून दिलं आहे, म्हणजे जनतेनेही सोडून दिलं आहे. अच्छा. दर पाच वर्षानंतरच ते विचार करणार? हां, म्हणजे असं पाच वर्ष जे आहे ते बघतात उघड्या डोळ्यांनी, चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे. पण काय असा कुठे तो जो हा देश बघितला होता मी, जो 75 साली पेटला, म्हणजे 73 साली किंवा 74 साली पेटला, विद्यार्थ्यांनी पेटवला बिहार आणि गुजरातच्या, जयप्रकाश नारायणांनी नाही पेटवला, पेटवला विद्यार्थ्यांनी आणि त्याचं नंतर नेतृत्व तुम्ही करा असं विद्यार्थ्यांनी जयप्रकाश नारायणांचं सांगितलं. बरोबर. तसा कुठे काय मला घडताना दिसत नाही. जेव्हा जेव्हा तुमच्या राजकीय कारकिर्दीविषयी तुम्हाला मुलाखत द्यावी लागते किंवा हे सांगावं लागतं तेव्हा अनंत कर्मसे हे प्रकरणाचा उल्लेख होत असतो आणि तुम्ही जेव्हा म्हणता की पोलिसांची काय अवस्था आहे असं जेव्हा आत्ताच्या सरकारबद्दल विचारता तेव्हा तुमच्याच दोन जे बॉडीगार्ड होते, पोलीस बॉडीगार्ड होते, त्यांच्यावरच आरोप होतो की त्यांनी त्या अनंत कर्मसेला उचलून आणलेला होता. असं आहे की त्याची स्टोरी वेगळी आहे. कोणीही कधीच सांगण्याचा प्रयत्न केला नाही की 2017 हा माणूस पहिल्यांदा त्यांनी शरद पवारांच्या विरोधात ट्विट केलं शरदुद्दीन म्हणून, नंतर माझ्याविरुद्ध ट्विट करत गेला, मी त्याला ब्लॉक केला. माझी ही सवय आहे की माझ्या मागे एखादा ट्रोलर लागला की मी तो ब्लॉक करून टाकतो, आपल्याला काही वाया घालवा. नंतर तो फेसबुकच्या माध्यमातून फिरायला लागला. त्यांनी फेसबुकवरती माझा एक अर्धनग्न म्हणजे पार्श्वभाग दाखवणारा फोटो टाकला. आता हे माझ्याविरुद्ध पुरावा म्हणून वापरला जातील, पोलीस लगेच हे काढतील, इतरांविरुद्ध ते काढत नाहीत, पण माझ्या टेप्स असले की लगेच लेट्सअपला पत्र लिहून त्यांचं शिक्का वगैरे मारून तो मागून घेतील, घ्या आणि कोर्टात टिक टाकतील. म्हणजे पोलीस काय लिमिटला गेले होते हे पण आता आज मी पहिल्यांदा सांगतो. नंतर झाली मारा, त्याला मारला वगैरे जे काय झालं ते झालं. त्याला सिरियस इंजरी नावाची इंजरीच नाही आहे. तुम्ही मारलं हे मान्य करते का ऑन कॅमेरा? मी नाही मारला त्याला, मी नव्हतोच. बर. तुम्ही कार्यकर्त्यांनी एखाद्याला आपल्या नेत्याला मारल्यानंतर चोप दिला असं म्हणता आणि जितेंद्र आवडेच्या कार्यकर्त्यांनी मारले होत, मारहाण केली, जोरदार केली, नीतिमूल्यांचा काही विचारच केला नाही. आपल्या वडिलांचा फोटो नग्न अवतारात आपल्याला दिसतोय पोडगा म्हणून राग येईल की नाही येणार? राग येणार, मानवी प्रतिक्रिया. संपलं, आपणच उत्तर दिलं. पण त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टातनं याची चौकशी म्हणजे पुढील चौकशी करा असे आदेश झाले. नाव घेतो, ACP काब्दुल्ले नावाचे इथे अधिकारी आहेत, त्यांनी चौकशी केली. ते प्रत्येकाला एवढंच धमकवायचे, तू माफीचा साक्षीदार हो नाही तर तुला फाशी होईल, तू जेलमध्ये जाशील, तुला जन्मठेप लागेल, सगळ्यांना माझे सगळे पुरावे आहेत. ते असं धमकावल्याचे, ते धमकावल्याचे.
तुम्हाला फर्दर इन्क्वायरीसाठी बोलवलं जातं म्हणजे तुम्हाला हे सांग हे करायचं नसतं. चार चार तास लोकांना बसवून ठेवायचे इन्क्वायरीच्या निमित्ताने, आणि फक्त तुम्ही जितेंद्र आव्हाडचं नाव घ्या. तुम्हाला माफीचा साक्षीदार बनवतो, तुम्हाला हे बनवतो, तुम्हाला ते देतो, अमुक देतो, तमुक देतो, सगळं हे पोलीस ऑफिसरचं काम होतं. मी आत्ताही नाव घेतो, ए सी पी का अब्दुले, जी केस दाबली गेली त्यांनी एका पोलिसाला सांगितलं की उद्या आज मी तुला विचारतोय, सरळ सांग, परवा बायकोला घेऊन ये, मी पुढे काय बोललाय सांगत नाही. त्या माणसाने आत्महत्या केली आणि तसा रिपोर्ट रेल्वे पोलिसांच्या हातात आहे. का त्याच्यावर कारवाई केली नाही का अब्दुलेवर? का केली नाही? आणि माझ्यावरती गुन्हे वाढवायचे, गुन्ह्याची कलमं वाढवायची, म्हणून वाटेल ते करायचं. तुम्ही जो माफीचा साक्षीदार बनवलाय, त्या माफीचा साक्षीदाराला किती पैसे दिले हे मी तुम्हाला पुराव्यासकट दाखवून देतो ना. कारण का ते पैशाची तुम्ही जो गोष्टी करत होतात तेव्हा तुम्ही बाजूला दोन माणसं उभी ठेवली होती, त्यांनाही तुम्ही ऑफर दिली होती. म्हणजे तीन आरोपींपैकी तीन आरोपी नेले की तुम्ही माफीचे साक्षीदार आहात. दोघं पळून आले आणि दोघांनी सांगितलं मला येऊन की असं असं झालं, असं असं झालं, आम्हाला एवढी ऑफर मिळत होती. आम्ही सांगितलं आम्हाला नंतर विचार करून सांगतो, आणि ते गावालाच निघून गेले. या लेवलला गेलं. पोलिसांनी पोलिसांसारखं वागावं ना, कोणाच्या घरचे नोकर थोडी आहेत ते. आणि मी काय हार्डकोर क्रिमिनल आहे रे? की 302 2-4 आहेत माझ्या नावावर, 307 आहेत 2-4 माझ्या नावावर, रायटिंगच्या 10-15 केसेस आहेत माझ्या नावावर. हे मी पहिल्यांदाच बोललोय. तुम्हाला तडीपार करायचं काय प्लॅन होतं का? काय करणं तडीपार करून काय, आपला अख्खा महाराष्ट्र आपला देव, उलट मस्त महाराष्ट्र फिरता येईल तडीपार केल्यावर. म्हणजे असं काहीतरी गुन्हे दाखल करून वगैरे असं काहीतरी हे करून? एवढी हिंमत नाही यांच्यात मला तडीपार बिडीपार करण्याची. हे असं काहीतरी खोटे नाटे गुन्हे करून पोलिसांशी हाता पोलिसांना हाताशी धरून थोडासा त्रास बीस देणं ते चालू राहतं. तुमचा जो पुढचा राजकीय प्रवास असेल, तुम्ही म्हणजे पवारांचं असं स्वप्न आहे की अनेक मोठे नेते लोकसभेवर उभे करायचे, किंवा ते जर तुमचं डोक्यामध्ये काय आहे पुढचं? मी त्यांना सांगितलं मला राज्यसभा द्या साहेब. बरं, जातो मस्त शांतपणाने नॅशनल पॉलिटिक्स दिल्लीमध्ये बसून करतो. हां, नॅशनल ॲजेंड्यावर बोलतो, बस झालं आता हे, असं मी त्यांना मनापासून सांगितलेलं. पण मतदारसंघही सोडवत नाही, कारण का तो मतदारसंघ मी नर्चर केला आहे. बरं, म्हणजे अतिशय मागासलेल्या मतदारसंघामध्ये आज लोक कळव्याला खड्डे नाही असं सांगूच शकायचे नाही. पण आता अनेक पेपरनी गेले 2-4 वर्ष बातम्या दिल्या आहेत की ठाणे खड्ड्यात, मात्र कळवा मुंब्रा खड्ड्याच्या बाहेर. म्हणजे एवढा प्रगतीचा वेग वाढवला तिथे मी. हे कसं समजतं? तर ज्या फ्लॅटची किंमत 20 लाख 25 लाख 30 लाख होती, आज त्या फ्लॅटची किंमत 1.5-1.25 कोटी अशी झाली. कारण का इन्फ्रास्ट्रक्चर जे कळव्यात आहे ना, ते घोडबंदरलाही नाही. अच्छा, इथनं घोडबंदरला जायला 1 तास लागतो. तुम्ही कळव्यात किंवा मुंब्र्यात उतरलात की तुम्ही 5 मिनिटात त्या कळव्याच्या विशिष्ट परिसरामध्ये येऊ शकता. आज मुंब्र्यामध्ये पूर्वी 2000 म्हणजे 1800 आणि 2000च्या वरती कधी मुंब्रा गेलंच नाही. आज 6-6.5-7 हजाराला घरं विकत आहे पर स्क्वेअर फूट. हे बघ, तुम्ही जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करता तेव्हा लाईफस्टाईलच लोकांची बदलते. त्या पूर्ण एरियाच्या वाईब्स बदलत जातात. आता एखादा माणूस विचार करतो की मी घोडबंदरला घेऊ का, आणि ट्रेननी प्रवास करत असेल, तो म्हणेल नको पारसिकला घेतो, म्हणजे ट्रेन पण जवळ पडेल आणि यायला जायलाही सोपं पडू शकेल. ओके, दॅट इज द चेंज. आणि मी अतिशय की माझे नगरसेवक मी आम्ही सगळ्यांनी मिळून जो बदल घडवला हा ऐतिहासिक आहे, आणि माझा मतदार तो मान्य करतो. आणि म्हणून माझा लीड, आधी मी कळव्यात 5000 मागे होतो 2009 सुरुवात पहिली नवीन मतदारसंघ झाला तेव्हा. मी मागच्या वेळेस जवळजवळ 35000 पुढे,
लोकांचं मतपरिवर्तन असंच होत नाही बघण्याने, नाही तुम्हाला छान दिसतो, गोरा आहे थोडासा, कधी कधी लाल पण दिसतो, त्याच्यावर देत नाहीत लोक, लोक काम बघतात. अरे जाऊ दे रे, तो राजकारणात त्याचं राजकारण काय असं, त्याला 24व्या तासाला कधीही आपल्याबरोबर भासतो. अच्छा, तुम्ही एक ट्विट केलेलं होतं, म्हणजे मुंबईचा आपण विषय काढला म्हणूनच तो हे करतो, की तुमची एका राजकीय नेत्याशी चांगली मैत्री होती, त्या विषयावर मी पुन्हा काही बोलणार नाही. कुठल्या? एका राजकीय नजीब मुल्ला या नेत्याशी तुमची मैत्री होती, मात्र त्याच्यावर मी पुन्हा काही बोलणार नाही, असं एक ट्विट होतं. ट्विट काही केलेलं नाही होतं. नाही, तुमची फेसबुक पोस्ट आहे त्याच्यावर, ट्विट आहे, फेसबुक पोस्ट आहे, काढून देऊ तुम्ही, की त्या विषयावर मला. मी नजीब म्हणजे ते शब्द आहे, तो नाव मी गेले 6 महिने माझ्या तोंडातच घेतले. त्याच्या आधीच आहे, जेव्हा तुमच्या दोघांमध्ये मतभेद झाले तेव्हा तेव्हाचे, म्हणजे हे 2 वर्षापूर्वी. त्याच्यावर नंतर मग ते तेव्हा तो आमच्या बरोबर होता, बरोबर होता, पण तो ज्या दिवशी गेला हो त्याच्यानंतर त्याचं नाव पण नाही घेतलं मी तोंडात. तेव्हा सुद्धा घेतलेलं नव्हतं, अजूनही त्यानंतरही तुम्ही घेतलेलं नाही, हेच मला सांगायचं आहे. की जेव्हा आपलं एखादा माणूस जर आपल्यापासून दूर जातोय, वाट बदलतोय, त्याचं नाव कशाला घ्यायचं? त्याला आवडलं तो जातोय, जाऊ द्या, लोकशाही आहे ना. 2024 ते तुमच्या विरोधात मुंबईमध्ये असू काय नाही, तर कोण कोणाला तिकीट मिळेल नाही मिळेल, काय होईल काय काय सांगता येतं? आत्तापासूनच कशाला ज्योतिषासारखं सांगा की त्याला मिळेल मला मिळेल, मी मला देतील की नाही पवारसाहेब काय माहिती. न द्यायला काय, तुमच्याशिवाय म्हणजे असा इतका तुम्ही नर्चर केलेला जो मतदारसंघ आहे, हक्काचा आमदार आहे होते, पण असं गृहित कधीच धरू नये नेतृत्वाला की मलाच देतील, दुसरा कोण आहे. तुमचं एक मी भाषण ऐकलं होतं, म्हणजे पुण्यामध्ये बालेवाडीला तुमची राष्ट्रवादी जेव्हा एक प्रदेश अधिवेशन झालं होतं, तेव्हा तुम्ही असं म्हणत होते की मी जितेंद्र आव्हाड IPSC परीक्षा फक्त 4 मार्कानं नाही, 4 मार्क्सनं नाही, एकदा 1 मार्कानं नाही, एकदा 3 मार्कानं. बरं, त्याचा पश्चाताप होतो की हेच बरं वाटतंय आता? नाही, त्याचा पश्चाताप होतो. अहो कसं काय उलट, तुम्ही आता एवढे नेते झाले, तुम्ही IPS लोकांचे सॅल्यूट घेतले तुम्ही. हे बघा, आयुष्यामध्ये इन्स्टेबिलिटी आणि इन्सिक्युरिटी ही माणसाला खतम करून टाकते, माणसाला षंड बनवते. हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. हां, ते राजकारणात मिळणारे मान सन्मान हार तुरे ह्याच्याने जर तुम्ही खुश असाल तर मग ठीक आहे, खुश आहे. तुम्ही कोणाबरोबर तेव्हा अभ्यास करत होता? एक अभ्यास मी असा मी ट्युशन म्हणजे ते आत्ताचे जे फंडे आहेत की हे क्लास लावणे, 84 आणि 83 कुठे पण हे होते तेव्हाचं कुणी काय पाझले तुमचं मित्र आता IPSमध्ये? मी एकटाच घरी अभ्यास करायचो, माझ्याबरोबर एक MPSCला एक पोरगा होता माधव पाटील नावाचा. बरं, तो आत्ता रिटायर झाला वाटतं ॲडिशनल कलेक्टर म्हणून कुठलं तरी. ओके, आणि अजून 2-3 मित्र होते, एक इथे बबन आव्हाड नावाचे टीचर, म्हणजे आमच्या MPSCचे क्लास चालवायचे. बरं, तेव्हा अच्छा, पण मला आठवतं की प्रिलिमिनरी एक्झामला मी माझा पेपर 15 मिनिटात सोडवायचो, 16 मिनिटात. बरं, कारण का ते बरोबर. मला अजूनही आठवतं की MPSCच्या परीक्षेमध्ये साधारण हिस्ट्री माझा विषय होता, 2 रिव्होल्युशनबद्दल विचारणारच. बरं, एक रशियन रिव्होल्युशन आणि एक फ्रेंच रिव्होल्युशन. मी गेल्या गेल्या फ्रेंच रिव्होल्युशन आणि रशियन रिव्होल्युशनचे सगळे वेळापत्रक लिहून ठेवायचं, की आला प्रश्न की खटकन काढायचं बाहेर आणि लिहायला सुरुवात करायची. त्याच्यामुळे माझा हिस्ट्री हा आवडता विषय होता. बरं, मेन्स पण हिस्ट्रीच, हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स. सायन्स, ओके, अच्छा, चलता है, गया वो गया ते तर आहेच. पण तुमच्या आणि पद्मसिंह पाटलांचं म्हणजे तुम्ही आता त्यांना भेटून पण आला, ते फार तुम्ही ऋणानुबंध तुम्ही लिखाणात पण मला घडवण्यामागे, मला शरद पवारांच्या जवळ नेण्यामागे, मला राजकीयदृष्ट्या उभा करण्याच्या मागे त्या माणसाचा मोठा हात आहे. बरं, आणि हे ऋण मी विसरू शकत नाही, त्यांचे उपकार आहेत माझ्या. म्हणजे कट्टर मराठा, जातीवंत मराठा, म्हणजे जवळजवळ जागीरदार खानदानातला मराठा, माझा काय गाव नाही, काय पत्ता नाही, आता नाही, जात नाही, काय नाही, पण तरी त्यांनी मला का तुमच्यावर त्यांचं एवढं का प्रेम बसलं, काय तुम्ही जलवा त्यांना कसं जलवा, असं काही प्रत्येकाने जलवा दाखवला म्हणूनच तो आपल्याजवळ येतो असं नाही. कधी कधी काही वाईब्स असतात, काही क्वालिटीज असतात. तुमची आणि राजीव गांधी त्यांनी भेट घालून औरंगाबाद त्यांनी नाही घालून दिली माझी भेट. हां,
काय झालं, तो काय किस्सा घडला होता, तुम्ही झालं काय झालं ते सांग. सुभाष देशमुख नावाचा, आता मी त्याचं नाव विसरलो, निलंगेकर पाटलांच्या जवळचा माणूस लोकसभेला उभा होता. आणि राजीव गांधी सभेला आले औरंगाबादला, तेव्हा मी नांदेडवरनं आलेलो होतो. तेव्हा केंद्राने सूर्यकांत पाटील तिथे निवडणूक लढवत होत्या आणि त्यांना पाहिजे तेवढी मदत काँग्रेसमधनं होत नव्हती, म्हणून राजीव गांधींनी त्यांचा एक मित्र होता रौफ वलीउल्ला, जे नंतर मारले गेले, पण त्यांचं प्रचंड मोठं हे होतं, म्हणजे अहमद पटेलच्या लेवलचे ते होते अहमदभाईंच्या. त्यांचा मी त्यांच्याबरोबर, मला निलंगेकरांनी सांगितलं की तू यांच्याबरोबर राहा. फ्लाईट लँड झालं, सगळं झालं कुठे, औरंगाबाद एअरपोर्ट. मग शरद पवार साहेब, निलंगेकर साहेब, पद्मसिंह पाटील साहेब, राजीव गांधी आणि त्यांचा एक जवळचा मित्र सुमंत दुबे, हे सगळे बसलेले होते आणि मी बाहेर उभा होतो. ते पद्मसिंह पाटलांनी असं दुरून बघितलं, त्यांनी लगेच हाक मारली, ए बंटी. तर तो हवालदार बघायला लागला इथे तिथे, त्यांनी त्या बंटीला बोलला, हे बस. मला एक तास मिळाला राजीव राहुल गांधींच्या समोर बसायला. राजीव गांधींसमोर बसायला, राजीव गांधींच्या समोर बसायला. तेव्हा बंटी काय होता? बंटी हे माझं टोपण नाव होतं. बरं, म्हणजे मला आत्ता लोक माझं नाव विसरलेत, पण मला माझे अजूनही जुने मित्र बंटीच म्हणतात. बरं, पण तेव्हा तुम्ही कोणत्या पदावर होता, कार्यकर्ते होता? कार्यकर्ता. ओके. आणि त्याच्यानंतर हे साधारण 9 मे वगैरे असेल आणि 11 दिवसांनी त्यांची हत्या झाली. तुमची आणि शरद पवारांची पहिली भेट कशी झाली? माझी आणि शरद पवारांची पहिली भेट सुरेश कलमाडीने घालून दिली. बर, कशी? मला NSUIचा अध्यक्ष करायचा असं सुरेश कलमाडींनी मला समोर उभं करून पवार साहेबांना सांगितलं. किती सालची गोष्ट आहे ही? साधारण 1999 वगैरे असेल. बर, म्हणजे मला खरं सांगतो, मला सुरेश कलमाडी आणि पद्मसिंह पाटील या दोघांनी साहेबांजवळ नेलं. बरं, मी दोघांनाही विसरू शकत नाही. त्या भेटीमध्ये काय झालं मग? नाही, ठीक आहे म्हणाले शरद, ते सुरेश म्हणायचे ना. बरं, हा सुरेश, ठीक आहे, चालू नाव आपण. त्या दोघांचे फारच घनिष्ठ संबंध होते. ओके. तो राजकारणाचा काळच वेगळा होता. ते जे राजकारण मी बघितलं आपलेपणाचं, तसं राजकारण आता राहिलेलं नाही. ओके. 2019 जेव्हा पद्मसिंह पाटील पवारांना राजकीय दृश्या सोडून गेले, आता त्याच्यावरती कशाला आपण चर्चा करू? नाही, दोन मिनटं, नाही, त्याला मी संबंध असा फक्त जोडतो आहे. आणि त्यानंतर समजा आता 2000 म्हणजे तेव्हा पण जेव्हा शरद पवारांना प्रश्न विचारला की तुमचे नातेवाईकच तुम्हाला सोडून जात आहे, तेव्हा ते चिडले होते पत्रकारांवरती. तो व्हिडिओ तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मला अजूनही आठवतं की म्हणजे हे बोलणं खरं तर चुकीचं ठरेल, पण पवारसाहेबांचंही त्यांच्यावर अतिशय प्रेम होतं आणि तेवढंच प्रेम डॉक्टर साहेबांचं पवारसाहेबांवर होतं. डॉक्टर साहेबांचा फोन येण्याचा टाईम आपल्याला सांगितलं तर तुम्हाला फारच आश्चर्य वाटेल, 6:30. बर. आणि ते विचारणार, झोपलायस का रे बंटी? नाही आता काय सांगणार, म्हणलं नाही नाही साहेब, जागा बोला ना साहेब. पण ते आपलेपणाने पहिल्यांदा विचारत, साहेब कसे आहेत? ठीक आहे, काही नाती कशामुळे त्याच्या आपल्याला, आपण त्या विषयांमध्ये न गेलेलं बरं, आपला काही तेवढं हे पण नाही आहे, अधिकार पण नाही आहेत आपले. ओके. अनेकदा असं बोललं जातं की जयंत पाटील, म्हणजे अफवा म्हणा स्पेक्युलेशन म्हणा, की जयंत पाटील हे सुद्धा भाजपच्या किंवा अजित पवारांच्या गटाच्या. अजिबात नाही, 2000% नाही. त्यांच्यावर दबावही तसा टाकण्यात येतो. अजिबात नाही, 2000%. जेव्हा अजित पवार शपथविधी घेण्यापूर्वी त्यांच्या देवगिरी बंगल्यावरती बैठक झाली, त्या बैठकीला तुम्हाला निमंत्रण नव्हतं? मला आजपर्यंत कोणाचाही फोन आलेला नाही. त्यांनी तुम्हाला गृहित धरलं होतं हे की आपल्यासोबत येणार नाही? नाही, ते मला माहीत नाही, पण त्यांनी मला फोन केला नाही. फोन केलाच नाही, कोणीच नाही. ओके. जेव्हा 2021 अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी झाला, तेव्हा तुम्ही कुठे होता? तेव्हा मी घरी झोपलेलो होतो आणि माझ्या पोरीने मला येऊन उठवलं की बाबा बघा काय झालंय. मी लगेच आंघोळ केली आणि साहेबांच्या घरी गेलो.
तेव्हा तुम्ही एकदम आक्रमक म्हणजे असं आमदारांना आणण्यामध्ये इकडे तिकडे तुम्ही दिसला अनेकांना कॅमेरामध्ये, तर तेव्हा तुमची उत्स्फूर्त नाही थोडी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती की काय होतं नक्की तेव्हा मध्ये, जरा थोडं त्याचं अनालिसिस तुम्ही काही केलं आहे का? तुम्ही म्हटलं छातीचा कोट केला पवारांसाठी, करीन असं म्हटलेलं नाही तेव्हा केल्याचं दिसलं आम्हाला, नाही काय काय छातीचा कोट वगैरे काय होतं ते पवार साहेबांनीच फोन लावले सगळ्यांना. बरं कुठे या यशवंतरावला कुठल्या आमदाराची ताकद आहे शरद पवारांना नाही म्हणायची की नाही मी नाहीत? साहेब स्वतः ऑपरेशनला बसले होते. बरोबर, ही मास्टर माइंडेड ऑपरेशन. आपण आपली काय लायकी आहे शरद पवारांची? ओके, पण त्या पहाटेशेपदीविषयी आता तुम्ही इतक्या जवळनं सगळं पाहिलेलं आहे, आधनमधनं पुन्हा गौप्यस्फोट होत असतात, त्या गोपेस्फोट म्हणजे माझं एक म्हणणं आहे की अंटिल अँड अनलेस देर इज अ फायनल डिसिजन, नो डिसिजन इज अ डिसिजन, इट इज ओनली निगोशिएशन. ओके, त्या निगोशिएशनमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा फडणवीसांनी परवा सांगितला तो असा सांगितला की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचं जे पत्र आहे ते माझ्या घरी दिलं का? पण प्रश्न आहे ना, दिलं का? म्हणून मी नेहमी म्हणतो निगोशिएशन इज अ निगोशिएशन. When the negotiation stops and comes to a conclusion, that it is a decision. अच्छा, त्याच्यामध्ये एवढं अंतर आहे का एवढं अंतर आहे? अंतर आहे. अच्छा, निगोशिएशन घडू शकतात ना, तुमचे चर्चेचे दरवाजे कधीच बंद होऊ नयेत हे शरद पवारांच्या आयुष्यातलं मोठं गणित आहे. पण ह्या चर्चेचा दुसरा म्हणजे ते जर खरं असेल ते, तर एकावेळेस वेळेस पवार शिवसेना काँग्रेस आणि दुसरीकडे भाजप यांच्यासोबत पण बोलणी करत होते, हे पण तितकंच उघडपणे ते करत नव्हते, लोक करत होते. ह्याच्यातला सर्वात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा आहे की ते स्वतः करत नव्हते. मग कोण करत? त्यांच्या परवानगी, त्यांची निगोशिएशनला जा. एकदा मी त्यांना विचारलेलं आहे, मी त्यांनी त्याचं नाव घेत नाही, की साहेब त्यांच्याशी जरा चर्चा करू का? म्हणाले कर ना. अच्छा, आजही त्यांना तुम्ही कधी विचारलं की साहेब मी जरा या माणसाशी बोलू का? बोल, येत असेल तर घेऊन टाकू. ही ऑलवेज अलाउज यू टू निगोशिएट. दॅट डझंट मीन दॅट ही हॅज कम टू अ कंक्लुजन फॉलोड बाय अ डिसिजन. ओके, चर्चा ठेवायची, चर्चा चालू, सर्वांसोबत ठेवायची, सर्वांसोबत ठेवायची. तुम्हाला अनालिसिस आलं पाहिजे ना. तुम्ही जर त्यांना अनालाइज नाही करू शकलं तर तो तुमचा दोष आहे ना, त्यांचा दोष थोडी आहे. याचं सोप्या आणि याच्या काय थोड्याशा गावंढळ भाषेमध्ये त्यांनी भाजपला मग वेड्यातच काढलं असं तुम्ही त्याचा अर्थ? मी नाही असं म्हणत, मला असे म्हणण्याची माझी हिंमत नाही आणि मी असं कधी बोलतही नाही कोणाबद्दल. फक्त मी नेहमी सांगतो की ही इज अ पॉलिटिकल विझार्ड. बर, म्हणजे ते विझार्ड म्हणजे आता मी काय त्याला शब्द वापरू, म्हणजे त्यांचं काहीतरी वेगळंच आहे. मग 2024 निवडणुकीचं तुमचं भाकीत काय आहे? 2024 बदल दिसेल, विधानसभेमध्ये MVA आलेली असेल आणि भारतामधलं वातावरण जर बघितलं. मी साधं उदाहरण देतोय, वातावरण कसं असतं. 1 वर्षापूर्वी विवेकाधीन युतीने पिक्चर काढला होता काश्मीर फाईल्स, त्याची रश बघितलेली ना. 1 वर्षानंतर त्यांनी पिक्चर काढला द वॅक्सिन वॉर, 27 तिकिटं गेली. ही सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि पिक्चर हे मीडियम, हे प्रचंड इम्प्रेसिव्ह मीडियम आहे हे आता जगात सगळीकडे झालं. म्हणजे हिटलरच्या काळापासून पिक्चर हा प्रचंड इम्प्रेसिव्ह, म्हणजे इंटरॅक्शनसाठी प्रचंड इम्प्रेसिव्ह असतं, किंवा लोकांची 3 तासात मानसिकताच बदलते. काय झालं असं की जवान प्रचंड हिट गेला, म्हणजे तरुण पोरांनी तर जाऊन जाऊन बघितलं आणि विवेक अग्निहोत्रीसाठी अनेक जण मैदानात उतरले तरी तिकीटच जात नाही. गदर 2 पण चालला. हा गदर 2 आणि मी तुम्हाला ज्याच्यात हेट्रेड आहे हो हो ते सांग. ओके, पण जितेंद्र रावण कधी पिक्चर पाहतात? मी नाही पिक्चर नाही
शेवटचा पिक्चर कधी पाहिला? आठवत पण नाही. आठवत पण नाही. मग दहीमध्ये तर तुम्हाला गाणी पाठ असतात अनेकदा. हा, माझी गाणी पाठ असतात. कारण का माझ्या माझ्या गाडीतला रेडिओ कधी बंदच होत नाही. म्हणजे समजा मी इथं तुळजापूरला गेलो तर मध्ये एकच स्टॉप असतो माझा. मी काय फार पाणी प्यायला, जेवायला, नाश्ता करायला कुठे थांबत नाही. मी 500-700 किलोमीटर वन स्ट्रोकमध्ये पाठवतो. बरं, 700 किलोमीटर फक्त किशोर कुमार आणि मोहम्मद रफीज बरोबर असतो ना. अच्छा, मग गाणे तोंडपाठ नाही होणार. म्हणजे 1000-3000 गाणे तोंडपाठ असतील. काय सांगता हो, तोंडपाठ म्हणजे मी म्हणू शकेन नाही. लागलं की त्याचं पुढचं लगेच आपल्या लगेच सुरू होतं आपलं. अच्छा, आणि काही काही वेळेस मी आता मुंबईला जाताना पण गाणं आवडलं तर व्हॉल्यूम मोठा करतो. ओके, कॉलेजमध्ये गॅदरिंगमध्ये गाणं म्हटले होते का? माझा आवाज काही एवढा सुंदर नाही की मी कुठे जाऊन गाणं म्हणतो. पण एखादं समोर गुरे कुणी चांगलं दिसतं कॉलेजमध्ये, लोक म्हणतात चांगलं गाणं. मी बाथरूम सिंगर आहे, मी काही कुठे स्टेजवर गायलेलो नाही. बस काहीतरी आपलं नाही खरं म्हणजे आवड आवड आहे मला, म्युझिकची आवड आहे. आणि त्यातल्या त्यात हिंदी म्युझिकची आवड आहे. आणि त्यातल्या त्यात ते 70-80 दशकातला जो किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश, अच्छा यांची गाणी, यांची गाणी. पुस्तकामध्ये काय वाचता? पुस्तकामध्ये मिळेल ते वाचतो. बरं, आवडून आता एखादं पुस्तक वाचायचं असं काही ठरवून? नाही नाही, असं काही ठरवून बिरवून मी काही कर आयुष्यात कुठलीही गोष्ट मी ठरवून करत नाही. अच्छा, सगळं आयुष्यात ठरवून मी काय डिसिप्लिनेरियन नाही आहे की असंच चालायचं. नाही पण एका हमालाचा मुलगा इथपर्यंत म्हणतो, माझे वडील हमाल नव्हते, नाही सॉरी नातू म्हणूया, इथपर्यंत पोहोचला काहीतरी असेल ना. म्हणजे इतकं तुम्ही डिसिप्लिनरी म्हणा, ठीक आहे ना, काय आणलं इथपर्यंत, दिवाणी आणलं, पवारांनी आणलं, साहेबांनी मला इथपर्यंत आणलं हे मी कधीही नाकबूल करत नाही. मी जो काय आहे तो फक्त शरद पवारांमुळे आहे हे मी जाहीररित्या पब्लिक स्टेजवरनं सांगितलेलं आहे. ओके, आणि मला त्याला सांगायलाही लाज वाटत नाही. पण तुमच्यासारखे पवारांनी अनेक मोठे केले, त्यास त्यांच्या सोबत नाही आहेत तर त्यांचा प्रश्न नाही. पण असं तुम्हाला असं तुम्ही असं वाटतं काय हे यांनी नव्हतं जायला पाहिजे? नाही साहेब, प्रत्येकाचं हे हो, आपण कसं बोलणार त्याच्याबद्दल, त्यांनी नव्हतं जायला पाहिजे, त्यांनी नव्हतं जायला पाहिजे. आपण नाही गेलो एवढंच बस, बाकी गेले त्याला काय करायचं. पण साहेबांना वाईट वाटलं हे 2000% कराय. ओके, म्हणजे आता ते कदाचित हे बोलणं अति म्हणजे जास्त बोलल्यासारखं आहे. तो सुद्धा माणूस आहे, त्याला सुद्धा भावना आहेत. ओके, आपण त्या माणसाला काहीच नाही असं समजतो, म्हणजे त्याचा देव करून टाकला आपण की फक्त त्याने ऐकत राहायचं. परवा शरद पवार राहुल गांधी यांची बैठक झाली तर या दोघांमधलं इक्वेशन तुम्हाला कसे दिसले? अतिशय चांगले. मी राहुल गांधींवरती एकाच कारणासाठी प्रचंड म्हणजे प्रभावित आहे की तो ज्या पद्धतीने पवार साहेबांना मानसन्मान देतो किंवा ज्या पद्धतीने बोलतो आदर, ते बघितल्यानंतर त्या माणसा म्हणजे इट्स ही इज ॲब्सोल्युटली ह्युमन. म्हणजे माणुसकीचा स्पर्श त्याच्या शब्दाशब्दात जाणवतो तुम्हाला. ओके, अच्छा, म्हणजे तो खरगेंशी आता त्या दिवशी आम्ही उभे होतो आणि ते धावत धावत आले अशी खाली राहुल गांधी, आणि कोणीतरी त्यांना हाक मारली, राहुलजी नो स्टॉप माय बॉस इज कमिंग. कोण येत होतं? खरगे, मल्लिकार्जुन खरगे. मग जाऊन त्यांना रिसीव केलं, असा वाकून नमस्कार केला, मग त्यांना हाताला धरून जिने चढवले. ही रेअर क्वालिटी आहे ना. तो राहुल गांधी आहे. मला वाटतं त्यांचा प्रचंड अध्यात्मावरती अभ्यास आहे आणि त्यांचं जे काय इनर हे आहे. एखादा माणूस 3600 किलोमीटर चालतो, गांधींनंतर भारतात चाललेला तो म्हणजे एवढी पदयात्रा कोणी जगात केली आहे का? काही गोष्टींचं कौतुक केलंच पाहिजे ना. माझा काय त्यांचा फार संबंध आलेला नाही, दोनदा झाला आहे तो साहेबांसमोरच आला आहे. अच्छा, पण तरी परवा म्हणजे आपल्याला कळायला लागतं ना, एक बॉडी लँग्वेज कळते, बॉडी लँग्वेज कळते ना. ते उत्तम ट्युनिंग आहे, उत्तम ट्युनिंग, उत्तम. जेव्हा आता विधानसभेच्या लोकसभेच्या प्रचाराच्या फेरी झडतील तेव्हा जितेंद्र आव्हाड
हे मुलुक मैदानी तोफ म्हणून आता महाराष्ट्राला परिचित झालेले आहेत, तर स्टार प्रचारक म्हणून तुमच्यावरती जाऊ नाही म्हणजे ते काय ते नाही ते अनेक वर्ष मी स्टार नाही पण आता परिस्थिती बदलली तेव्हा तुमच्या म्हणजे पवारांकडे बरेच नेते होते, छगन भुजबळ होते, अजित पवार होते, आता तुम्ही सुप्रिया सुळे, रोहित पवार साहेब ने जी जबाबदारी दिली ती मी नाही म्हणजे पार पाडणार नाही असं कधीच होणार नाही. त्यांनी काही काही सांगू मला कित्येक वेळा मी जबाबदारी आता उद्या दिल्लीमध्ये काही काम आहेत मी स्वतःहून सांगितलं साहेब मी स्वतः जाणार आहे, मी त्यांची परवानगी नाही विचारली मी जाऊ का ओके मी जाणार आहे. काही जबाबदारी आपण स्वतःहून ओढवून घ्यायची असतात पण या जबाबदाऱ्या सगळ्या त्यांनीच पार पाडावा असं थोडी असतं त्यांनी ओके. पण एक तरी एक शेवटचा प्रश्न विचारतो मला राहून राहून विचारावा असं वाटतो, तुम्ही पवारांच्या एवढे जवळ होता, तुमच्यापेक्षा प्रफुल्ल पटेल अतिशय जवळचे होते, त्यांचे दिलीप वळसे पटेल अतिशय जवळचे होते, तर या दोघांच्या जाण्याचा पवार साहेबांवर म्हणजे बोलण्यामध्ये किंवा संभाषणामध्ये कधी त्यांनी उल्लेख केला? ही दोन नावं मी आवर्जून घेतोय. काय काही गोष्टी त्यांच्या वतीने मी सांगणं मला शोभा देत पण बोललेले आहेत. आणि मी तुम्ही जेवढं सांगता की प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पटेल, मी त्यांच्या 5% पण नाही आहे, 2% पण नाही. ते मोठी माणसं आहेत. दिलीप वळसे पाटील आज मोठे साखर कारखानदार आहेत, मोठे दूध उत्पादक आहेत. प्रफुल्ल पटेल तर खानदानी अब्जोपती आहेत. आपला बाप जेव्हा घरी आला तेव्हा 1,70,000 रुपये घेऊन आलेला. आपण फार मोठ्या बडाया मारायच्या नाहीत, फार आपण कोणाच्या जवळ आहोत हे दाखवायचं नाही, बोलायचं नाही, आपलं आपलं काम करत राहायचं, आपल्या मतदारसंघात आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं, लोकशाहीमध्ये तेच महत्त्वाचं आहे आणि बापाला विसरायचं. ओके, तर हे होते जितेंद्र आव्हाड. अनेक त्यांनी गोष्टी सांगायच्या टाळलेल्या आहेत पण मला वाटतं पुढच्या मुलाखतीमध्ये ते आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं देतील. धन्यवाद आव्हाड साहेब. बदललेला जितेंद्र आव्हाड आहे, बदललेला आहे नाही, मला वाटतं त्यांचा आक्रमकपणा तेवढाच कायम रहावा अशी मी सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि लेट्सअपला वेळ दिल्याबद्दल थँक्यू.